ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज शहर सुधार समितीची कार्यकारिणी बरखास्त नवीन निवडीसाठी घेतला निर्णय ॲडव्होकेट काझी व अध्यक्ष परदेशी यांची माहिती. मिरज शहर सुधार समितीची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येण्यासाठी विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याची माहिती समितीचे संस्थापक ॲडव्होकेट ए काझी व अध्यक्ष शंकर परदेशी यांनी दिली. सर्वसमावेशक कार्यकारिणी तयार करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शंकर परदेशी यांनी सांगितले यावेळी ॲडवोकेट ए ए काझी म्हणाले मिरज शहरातील प्रश्नांसाठी समिती कधी सुसंवाद घडवून तर कधी आक्रमक होऊन काम करीत असते त्यामुळे सर्वसामान्यांचा सा समितीवर विश्वास वाढत आहे सामान्य नागरिक समस्या घेऊन प्रभागातील नगरसेवकांऐवजी समिती सदस्यांशी संपर्क साधत आहेत त्यामुळे समितीची जबाबदारी निश्चितच वाढत आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीपूर्वी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येत असते सर्व समावेशक नूतन कार्यकारिणी करण्यासाठी विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे विद्यमान अध्यक्ष शंकर परदेशी म्हणाले अध्यक्ष जावेद पटेल यांच्या अकाली निधनानंतर अचानकपणे दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी समितीचा अखंडितपणे पाठपुरावा सुरू आहे समितीच्या आमरण उपोषणाला मिरजकरांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मिरज मालगाव रस्ता रुंदी करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा सुरू आहे शहरात समितीला वाढता प्रतिसाद तसेच शहरातील काही अभ्यासू कार्यकर्त्यांना समितीत सामावून घेण्यासाठी विद्यमान समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लवकरच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल समितीला सहकारी केलेल्या सर्व कार्यकारी सदस्य कार्यकर्ते तसेच मिरजकरांचे आभारी असल्याचे म्हणाले महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने